गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा वन परिक्षेत्रात वन माफियाचे गड आता वन विकास महामंडळाच्या रडारावर आले आहे. वन माफिया विनोद जैन यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईत कोट्यावधींची वन संपदा जप्त करण्यात वन विभागाला यश आले. 2 ऑगस्टला वन विकास महामंडळ अधिकारी गस्तीवर असताना एका ट्रॅक्टरमध्ये लाकूड निदर्शनास आले. गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर ट्रॅक्टर चालकाने मालक विनोद जैन यांना बोलावून घेतले. यात विनोद जैन यांनी वन अधिकारी यांच्याशी मुद्दत घालून स्वतःचे वाहन सरळ वन परिक्षेत्र अधिकारी बागडे यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर या प्रकरणाची वन विभागाने गंभीर दखल घेत सालेकसा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात वन विकास महामंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत वन माफिया विनोद जैन यांच्या घरी फर्निचर मॉल व अवैध आरा मशीन गोडाऊन या ठिकाणावरून कोट्यावधींचे फर्निचर वस्तू व मोठ्या प्रमाणात सागाची लाकडे तर साक्री टोला येथील चंद्रभागा स्वामिलमधून अवैधरित्या साठवून ठेवलेली लाकडे जप्ती करण्यात आली असता या कारवाईने वन माफियांचे धाबे दणाणले आहेत. जीबी न्यूज गोंदिया.